जर त्या बिचारीची माऊलीची काही तुलनाच होऊ शकत असेल जर तिच्या क्षेत्रानुसार तर ती तुलना फार फार तर आमच्या अमृता बहिणी सोबत होईल आमच्या राखीताईंची आमच्या राखीताईंची पण सर्जरी झाली चेहऱ्याची आमच्या अमृता बहिणींची पण सर्जरी झाली आमची राखीताई सिंगर आहे आमच्या अमृता बहिणी सिंगर आहेत आणि जर तुमचं इंटेन्शन बॅड आहे तर त्यांना कळलं पाहिजे राखी सामंतसारख्या एका अपेक्षित वर्गातल्या बाईला अब्युझिंग बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोण देतो काल मला माध्यमं फार विचारत होते मला काही माध्यमं तर सकाळपासून विचारत होते की ताई तुम्ही रिॲक्शन का देत नाहीत ताई तुम्ही रिॲक्शन का देत नाहीत तुम्ही रिॲक्शन द्या अहो तो कंबोज तुम्हाला राखी सावंत म्हणाला तुम्ही का रिॲक्शन देत नाही कंबोजचं इंटेन्शन हिज इंटेन्शन वॉज नॉट गुड त्याचं इंटेन्शन जर चांगलं असतं तर त्याने राखी सावंतची तुलना अजून कोणाशी केली असती कारण बिचारी राखी सावंत जी आहे तिचं क्षेत्र सिंगिंग तिचं क्षेत्र डान्सिंग तिचं क्षेत्र मॉडेलिंग ती सिंगर आहे ती डान्सर आहे ती मॉडेल आहे हा? ती ती काय तिचं ते लूक काय ते भानगडी काय काय असतात ते फोटोशूट हे सगळं आम्ही आमच्या आयुष्यात फोटोशूट कधी केलं दहावी आणि हॉल तिकीटचा फोटो काढताना ह्याच्या पलीकडं आम्हाला फोटोचं माहितीच नाही काही जर त्या बिचारीची माऊलीची काही तुलनाच होऊ शकत असेल जर तिच्या क्षेत्रानुसार तर ती तुलना फार फार तर आमच्या अमृता वहिनी सोबत होईल असं काय करता दादा हा बघा आमच्या राखीताईंची आमच्या राखीताईंची पण सर्जरी झाली चेहऱ्याची आमच्या अमृता वहिनीची पण सर्जरी झाली आमची राखीताई सिंगर आहे आमच्या अमृतवहिनी सिंगर आहेत आमची राखीताई मॉडेल आहे आमच्या अमृता वहिनी पण मॉडेल आहेत इफ युअर इंटेन्शन इज गुड यू शुड बी ऍक्सेप्टेड दिस फॅक्ट तुम्ही ऍक्सेप्ट करावी लागेल आणि जर तुमचं इंटेन्शन बॅड आहे तर त्यांना कळलं पाहिजे राखी सावंत सारख्या एका उपेक्षित वर्गातल्या बाईला अब्युजिंग बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोण देतो आणि त्यावर तुम्ही भलेही ती कुणी असो भलेही तिचं काही क्षेत्र असो भलेही ती काही करणारी असो पण तिच्याबद्दल बोलताना तुमच्या जिभास सैल सुटतात याचा अर्थ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा वचक कुठल्याच पोलिसांवर नाहीये पोलिसांना वचक नावाची नावाची गोष्टच कळत कळत नाही नाही पोलिसांना गोष्ट कळते त्यांना करत काय करायचंय ह्या सगळ्या भानगडी मध्ये ते म्हणाले की अहो तुम्ही तुम्ही रिॲक्शन द्या तुम्ही रिॲक्शन द्या मै किंवा काय गरज आहे माझी आज ज्या गावाला मला जायचंच नाही त्या गावचा मी कशाला पत्ता विचारू माझा काही संबंधच येत नाही त्या गोष्टीशी त्यामुळे मी रिॲक्शन मग आज त्याने पुन्हा सांगितलं आज पुन्हा म्हणजे बघा काय पद्धतीनं लिहितात काय पद्धतीने बोलतात सुषमा अंधारेला आपण उचकवू शकतो का तिला प्रवोक करू शकतो का तिला प्रयोग केलं तिला उचकवलं तिला भडकवलं तर ती एखादा चुकीचा शब्द बोलून जाईल का आणि मग ती चुकीचा शब्द जर बोलली तर आपण तिच्यावरती पोलीस केस टाकू का ते बघा ती दादा लगेच फोटो काढायला लागला लवकर फोटो काढायला तयार हा पोलिसांच्या पण लक्षात येत नाही की अरे दादा हो तुम्ही वर्दी घातली म्हणून पोलीस वर्दी काढल्यावर तुम्ही आमच्या सारखी माणूसच के तुमच्या आतला माणूस तुम्हाला असा ग्वाही देत नाही का आतलं अंतकरण आतलं इमान की अरे ही पोरगी जी बोलते ती कायद्याचं बोलते फायद्याचं बोलतेय संविधानाच्या चौकटीतलं बोलतेय मी जे बोलतेय ते इथल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हिताचं बोलतेय मी जे बोलते ते फंडामेंटल राईट्स चलतीये महाप्रबोधन यात्रेतून कुणावरही टीका करायची म्हणून आम्ही टीका करत नाही काय चाललंय यांच्या शाब्दिक कोट्या म्हणे मी फडतुस नाही काढतूस येईन याव आहे त्याव आहे पण होतं काय राजू यामुळे माहितीये का ह्या सगळ्या ज्या काही टीका आहेत या सगळ्या ज्या शाब्दिक कोट्या आहेत या शाब्दिक कोट्यांमुळे मूळ मुद्दे बाजूला राहतात मूळ मुद्द्यांवर चर्चाच करत नाहीत हे लोक आम्ही सावरकरांची गौरव यात्रा काढणार आहोत कोण यांनी सावरकरांची गौरव यात्रा काढायची कुठून काढणारे सावरकरांची गौरव यात्रा संभाजीनगर मध्ये ज्या दिवशी वज्रमुठ सभा होती त्या दिवशी यांनी सावरकर गौरव यात्रा काढली त्या गौरव यात्रेला त्र्याऐंशी लोक उपस्थित होते त्र्याऐंशी लोक काय भाजप मध्ये सावरकरांना मानणारे संभाजीनगर मध्ये फक्त त्र्याऐंशी लोक शिल्लक राहिलेत वरून काल नवनीत राणा काय ती नवनीत म्हणते की जिथे जिथे उद्धव ठाकरेंनी सभा घेतली तिथे तिथे गोमूत्र शिंपडले पाहिजे अय राजे हो तुम्ही विचार करा रे हा तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे कारण वज्रमुठ सभेमध्ये त्यांनी गोमूत्र शिंपडला हा उद्धव ठाकरेंचा अपमान नाहीये हा उद्धव ठाकरेंचा अपमान नाही आमच्या ज्योतिताई म्हणाल्या की या सभेमध्ये आता साडे सहा वाजता मागच्या बाजूला आमचे मुस्लिम भाऊ रोजा सोडत होते अगदी त्याच पद्धतीने सभेमध्ये आमचे मुस्लिम भाऊ तिकडे रोजा सोडत होते तुम्ही तिथं गोमूत्र शिंपडता याचा अर्थ तुम्ही त्या हजारो हजारो मुस्लिम भावंडांचा अपमान करताय तिथे आमचे असंख्य बौद्ध भाऊ आले होते तुम्ही गोमूत्र शिंपडायची भाषा करता म्हणजे आमच्या बौद्ध भावांचा तुम्ही अपमान करताय तिथे मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार कुंभार लोहार कडे कपारी कंजारी कोलाटी पारधी कंजार भाट लाड लक्ष्मी चित्रकती पारधी गोंधळी जोशी घिसाडी सगळ्या प्रकारचे लोक आले होते तुम्ही तिथ तिथ तुम्ही गोमूत्र शिंपडताय म्हणजे त्या अठरा पगड जातीच्या लोकांचा अपमान करताय राजे हो तुम्ही विचार करा या अपमानाचा बदला घ्यायचा का नाही ते उद्धव ठाकरे ते सोडून द्या पण ज्यांना तुम्ही पाय ठेवल्यावरही अजूनही तुमच्या स्पर्शाचा विटाळ होतो ते अजूनही मनोवादी विचारात आहेत ज्यांना अजूनही सभेच्या ठिकाणी तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे गोमूत्र शिंपडाव असं वाटत ही गोमूत्र शिंपडणारी जी प्रवृत्ती आहे नाव नवनीत राणा ही व्यक्ती नाही नवनीत राणा ही प्रवृत्ती आहे जर त्यांना गोमूत्र शिंपडावंसं वाटतं याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला माणूस समजत नाहीत ते तुम्हाला जनावर समजतात तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला जनावर ठरवणाऱ्या भाजपाच्या सोबत राहायचं आहे की माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवायचा आहे मला बाकीचं बोलायचं काय काय गलिच्छ पद्धतीचं राजकारण करतात हे किती घाणेड्या पद्धतीचं राजकारण म्हणे आम्ही सावरकर गौरव यात्रा काढतोय अरे एवढा नाद आहे सावरकर गौरव यात्रा काढायचा तर आधी गुजरात मधल्या अहमदाबादचं नामकरण सावरकर नगर करा मग आम्ही तुमची पाठ थोपडतो आणि बोलतो की अरे भाई हा कुणाला सांगताय सावरकर गौरव यात्रा मुळात यांना सावरकर गौरव यात्रा काढायची नाही यांना अदानी बचाव यात्रा काढायची आहे अदानीचे वीस हजार कोटी कुठून आले या प्रश्नाचं उत्तर आम्ही त्यांना मागू नये यासाठी हा सगळा चाललेला खेळ आहे पण आम्ही प्रश्न विचारणार तुम्ही कितीही डॅमेज होप ॲक्शन प्लॅन मध्ये आम्हाला अडकवत असाल तुम्ही कितीही आम्हाला शाब्दिक कोट्या आणि शब्दछलामध्ये मध्ये अडकवणार असलात तरीही आम्ही प्रश्न विचारणार आम्ही प्रश्न विचारणं सोडणार नाही तुम्हाला